मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ओ फिनर या यूट्यूब चॅनलवर। अंतरिम संच मान्यतेमुळे शिक्षकांची पदे घटणार आहेत, परंतु त्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन सध्या तरी केले जाणार नाही आहे। सोबतच टी टी घोटाळा प्रकरणी आणखी सुद्धा एकाला अटक करण्यात आलेली आहे। दोन्हीही अपडेट्स घेणार आहोत जाणून। तत्पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वप्रथम बघूया अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तूर्त नाही। राज्यातील शाळांमधील अंतरिम संच मान्यता केल्यानंतर शिक्षक पदे कमी होत असली तरी अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन अन्य शाळेत तूर्त करता येणार नाही किंवा केले जाणार नाही। सरळ प्रणालीत राज्यातील पहिली ते बारावीमधील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद करण्याबाबत शासनाकडून सूचना देण्यात आल्या होत्या। 31 मार्च 2020 पर्यंत यासाठी मुदतवाढसुद्धा देण्यात आली होती। कोरोनामुळे आधार नोंदणी शक्य झालेली नाही तर आधार क्रमांक नोंदणी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांची नोंदणी सरळ पोर्टलवर करून घेणे तसेच पालकांनी जवळची बँक, पोस्ट ऑफिस, आधार नोंदणी सुविधा केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा इतर ठिकाणी पाल्यांची आधार नोंदणी बायोमेट्रिकसह किंवा बायोमेट्रिक्सशिवाय केलेली आहे त्यांच्याकडील माहिती प्राप्त करून पोर्टलवर नोंद करण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत। विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरळ पोर्टलवर नोंद करण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढसुद्धा देण्यात आलेली आहे। अनेक विद्यार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी झालेली नसल्यामुळे शिक्षकांची पदेसुद्धा घटणार आहेत कारण पटसंख्या कमी दाखवली जात आहे। सोबतच खाजगी संस्थांनी अनेक बोगस विद्यार्थीसुद्धा पोर्टलवर दाखवलेले आहेत। एकच विद्यार्थी 2-3 शाळांमध्ये दाखविण्यात आलेला आहे त्यामुळे खाजगी संस्थांवरील शिक्षकांची संख्या घटणार आहे तर जिल्हा परिषदवरील शिक्षकांची संख्या वाढू शकते कारण या ठिकाणची पटसंख्या सध्या कमी दाखवली जात आहे आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी पोर्टलवर दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षकांची संख्यासुद्धा वाढवली जाऊ शकते। प्रस्तुत बातमी ही सध्या अतिरिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत नसून जे शिक्षक संच मान्यतेमुळे अतिरिक्त होणार आहेत त्यांच्या संदर्भात आहे। त्यानंतर बघूया महा टी टीच्या घोटाळ्याच्या बाबतीत। शिक्षक पात्रता गैरव्यवहार प्रकरणात दलालास अटक। शिक्षक पात्रता गैरव्यवहार प्रकरणात सायबर गुन्हे शाखेने दलालासह परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या वाहन चालकास अटक केलेली आहे। मनोज शिवाजी डोंगरे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे। शिक्षक पात्रता गैरव्यवहारात राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक करण्यात आली होती। चौकशीत सुपे यांचा वाहन चालक सुनील बंडू घोलप गैरव्यवहारात सामील असल्याचे निष्पन्न झाले होते। त्यानंतर घोलपला अटक करण्यात आली। सुपे, सावरीकर, घोलप यांची एकत्रित चौकशी करण्यात आली। शिक्षक पात्रता गैरव्यवहारात परीक्षार्थींना पात्र ठरविण्यासाठी दलाल डोंगरे याने पैसे घेतले होते। पैसे सुपे, सावरीकर यांना देण्यात आले होते। राज्यातील जवळपास 800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविण्यात आल्याचे निष्पन्न झाले। तपासात मिळालेल्या माहितीनुसार डोंगरेला सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने लातूरमधून अटक केलेली आहे। घोलप आणि डोंगरे यांना अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने दोघांना 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त विजयकुमार पळसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाटगे, गुन्हे शाखेचे निरीक्षक जयंत राजूरकर, उपनिरीक्षक रवींद्र गवारी वाघमारे आदींनी ही कारवाई केली आहे। आणखी एकाला दिल्लीतून अटक करण्यात आलेली आहे। आरोग्य विभाग गट क प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात पोलिसांनी निशित गायकवाड, राहुल लिंगोट या दलालांना नागपूर परिसरातून अटक केली। त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आशुतोष त्रिवेद प्रियेश शर्मा याला अटक करण्यात आली। गायकवाड, लिंगोट यांनी शर्मा आणि साथीदारांना प्रश्नपत्रिका पुरवल्याची तपासात उघडकीस आले आहे।